लाल भोपळा लहानांपासून मोठ्यांना खायला आवडत नाही, पण त्याच लाल भोपळ्यापासून टेस्टी अशी रेसिपी आपण करणार आहोत जी सगळे आवडीने खातील. तुम्ही रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी करू शकतात किंवा मुलांना टिफिनला पण देऊ शकतात. पुढे शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेला आहे लाल भोपळा, आम्ही त्याला डांगर म्हणतो. तर हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पुढे पण त्याच्या बिया असतात, त्या पण काढून घ्यायच्या आहे. मागची साल पण ते काढून घ्यायची आहे. आणि ही किसणीने मी किसून घेणार आहे. आता हा भोपळा मी डायरेक्ट किसून पॅनमध्ये टाकलेला आहे. आणि हा आपण आता 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. यातला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण लाल भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. त्यासाठी ही प्रोसेस करणं थोडी गरजेची आहे. त्यात टाकणार आहे हळद, धनजिरा पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, आणि चवीनुसार मीठ. आणि हे मी शिजून घेणार आहे 4 ते 5 मिनटं. पाणी टाकायचं नाही आहे, कंटिन्युअसली हलवायचं आहे. यातलं थोडं पाणी आटलं की मी त्यात टाकणार आहे साखर. मी याची भाजी पण बनवते ना डांगरची, त्यामध्ये थोडंसं साखर टाकते, त्याने भाजीला टेस्ट छान येते. हे मिक्स करून घेणार आहे आणि अजून 2 ते 3 मिनटं भाजी चांगली कोल्डी होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. तर इथे आपलं छान फ्राय झालेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. त्यातलं पाणीसुद्धा भरपूरसं आटलेलं आहे आणि डांगर पण छान शिजलेलं आहे. तसंही डांगर शिजायला फारसा वेळ लागत नाही. ही भाजी आपण आता थंड करून घेणार आहोत. जर तुम्ही सकाळी टिफिनला द्यायची असेल ना, तर रात्रीच तुम्ही ही बनवून ठेवा. एका बाउलमध्ये काढलेली आहे डांगरची भाजी. त्यात टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, ओवा टाकलेला आहे, आणि बारीक रवा टाकायचा आहे. बारीक रव्यांच्या पुऱ्या आहेत ना, छान खुसखुशीत होतात. थोडंसं चवीनुसार मीठ, मीठ ऑलरेडी भाजीमध्ये पण टाकलेलं आहे, फक्त पिठापुरतं मीठ टाकायचं आहे. आणि तीळ आणि थोडं थोडं पाणी टाकून याचा आपण डो रेडी करायचा आहे. डो आपला घट्टच हवा आहे, पातळ डो नको आहे, नाही तर आपल्या ज्या पोऱ्या आहेत ना खूप तेल पिटतील. तुम्ही इथे बघू शकता छान घट्टसर असा मी डो पळून घेतलेला आहे. त्याला वरतून थोडासा तेलाचा हात लावलेला आहे. आणि हे पीठ मी आता रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहे 10 ते 15 मिनटं. आता पुरी लाटण्यासाठी असे छोटे छोटे बॉल मी आधी करून घेते, म्हणजे पुरी लाटायला सोपी जाते. आणि मी इथे पीठ वापरणार नाही आहे, थोडंसं तेलाचा हात घेणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे पीठ पण वापरू शकता, पण जेव्हा पुऱ्या तळायला घेतो ना सगळं तेल खराब होतं, म्हणून मी तेलच वापरणार आहे. आणि पीठ घट्ट मळलेलं आहे, त्यामुळे लाटायलाही त्रास होणार नाही. तुम्ही ते बघू शकता खूप इझिली असं मी ते पुऱ्या लाटून घेत आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी आता लाटून घेते. ह्या पुऱ्या खाल्ल्यानंतर कोणी म्हणणारच नाही की ह्या आपण डांगर किंवा लाल भोपळ्यापासून बनवलेल्या आहे, इतक्या टेस्टी होतात. हे तुम्ही ग्रीन चटणी सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यासाठी तर ही रेसिपी उत्तमच आहे. कढईत तेल गरम झालं की त्यामध्ये मी टाकणार आहे पुऱ्या. आणि छान मस्त की पुऱ्या दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता पुरे आपले छान इथे फुलत आहेत. रवा वापरला आहे, रव्याने जी कोणतीही पुरी तुम्ही साधी पुरी जरी बनवली ना, त्यात थोडा रवा टाकला तर पुरी छान खुसखुशीत होते. तर अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मी आता तळून घेते. चला आता मंडळी, इथे आपल्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या खाण्यासाठी रेडी झाल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना टिफिनला पण देऊ शकतात. रेसिपी खरंच जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.